लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुतीची समन्वय समिती बनवण्यात आली आहे, तर तीनही पक्षाच्या दोन दोन नेत्यांचा समन्वय समितीमध्ये समावेश करण्यात आलाय. 48 लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या तीनही प्रमुख पक्षांमध्ये समन्वय रहावा यासाठी ही समन्वय समिती बनवण्यात आली आहे. तर महायुतीच्या समन्वय समितीमध्ये कोण कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय भाजपकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे समन्वय समितीमध्ये असणार आहेत, तर शिवसेनाकडून शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांची नावं समन्वय समितीसाठी देण्यात आली आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील हे देखील समन्वय समितीमध्ये असणार आहेत.